दिस लेक्चर आई एम स्टार्ट योर पेपर सेकेंड यूनिट फर्स्ट बेस्ड ऑन द मॉर्फोलॉजिकल कैरेक्टर्स ऑफ रूट स्टेम एंड लीव्स. ओके बिफोर आई स्टार्ट डिटेल्स ऑफ रूट स्टेम एंड लीव वी फर्स्टली शो द फंडामेंटल पार्ट्स ऑफ द प्लांट फंडामेंटल पार्ट ऑफ प्लांट बॉडी. तुम्हा प्रत्येकालाच माहिती आहे की प्लांट बॉडी कशी कुठल्या पार्ट्सने बनलेली राहते कुठकुठले ऑर्गन हे प्लांट्समध्ये असतात. आपण पहिले म्हणजे पहिलेपासून शिकलेलो आहोत की झाडांच्या बेसला रूट्स असतात. द बेस ऑफ द प्लांट हॅव द रूट्स विच प्रेझेंट फॉर द पर्पज ऑफ ॲब्सॉर्प्शन ऑफ वॉटर अँड मिनरल्स फ्रॉम द सॉईल. हे रूट्स काय करतात वॉटर अँड मिनरल्स काय करतात सॉईलपासून ॲब्सॉर्ब करतात. ओके रूट सिस्टीम मी त्यादिवशी सांगितलं होतं टू टाईप्सचे आहेत टॅप रूट सिस्टीम अँड ॲडव्हान्टेशियस रूट सिस्टीम. तुमच्या समोर जे प्लांट पूर्ण डिटेल्समध्ये दिसत आहे त्याच्यामध्ये कुठली आहे टॅप रूट सिस्टीम आहे. एक मेन रूट दिसत आहे तुम्हाला आणि नंबर ऑफ लॅटरल रूट्स आहेत त्याला. ओके त्यानंतर सेकेंड जो पार्ट आहे प्लांटचा दॅट इज द स्टेम. स्टेम इरेक्ट जो असतो जे अबाव ग्राउंड पार्ट असतो प्लांटचा इरेक्ट किंवा प्रोस्ट्रेट दोन्ही फॉर्म्समध्ये असतात. काही झाडं काय असतात क्रिपिंग असतात तर वेली ज्या आहेत त्या स्ट्रेट राहतात तर उभ्या नाही त्या क्रिप करतात जमिनीवरती. ओके तर स्टेम हे वेगवेगळ्या टाईप्सचे असतात. ओके तर स्टेम काय आहे इट ट्रान्सपोर्ट वॉटर अँड मिनरल्स फ्रॉम रूट्स टू द डिफरंट अदर पार्ट्स ऑफ द प्लांट ऑर प्रिपेअर्ड फूड मटेरियल फ्रॉम लीव्स टू दी अदर पार्ट्स ऑफ द प्लांट. हे काय राहतं या पाईपलाईन स्टेम ॲक्ट्स जस्ट लाईक अ पाईपलाईन. जसं पाण्याचा पाईप काय करतो एका ठिकाणाहून पाणी दुसऱ्या ठिकाणी पोचवतो तसंच याचं काम काय आहे ही पण काय आहे एक झाडामधली पाईपलाईन आहे स्टेम. हे काय करतं एका टोकापासनं पर्टिक्युलर फूड मटेरियल म्हणा किंवा मग रूट पास रूट काय करतात वॉटर ॲब्सॉर्ब करतात ते वॉटर तिथून दुसऱ्या अदर पार्ट्सकडे ट्रान्सफर करण्याचं काम करतो. त्यानंतर जे पार्ट आहेत प्लांटचं लीव्ज आहेत. ओके लीव्ज सगळ्यात मेन म्हणजे तीनही पार्ट जे आहेत ते इम्पॉर्टंटच आहे प्लांटचे पण लीफमध्ये काय होतं फूड मटेरियल तयार होतं इन द प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस. तुम्हाला लीफ दिसत आहेत पानं दिसत आहेत झाडांचे ग्रीन कलरचे मोस्टली कलर्ड पण असतात झाडांचे पानं. ओके तर लीव्जमध्ये काय होतं फोटोसिंथेसिस होतं आणि तिथे मग फूड मटेरियल प्रिपेअर्ड होतं इन द फॉर्म ऑफ ग्लुकोज आणि ते ग्लुकोज जे आहे तयार झालेलं ते जिथे ज्या भागामध्ये प्लांटच्या होत तयार होत नसेल फूड मटेरियल तिथे काय केलं जातं ते ट्रान्सफर केलं जातं. आणि प्लांट्स काय ऑटोट्रॉपिक आहे प्लांट्स आर प्रिपेअर देअर ओन फूड मटेरियल आणि आपण सर्व जे लिविंग थिंग्स आहेत जे हेटेरोट्रॉप्स आहेत स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकत नाही. ओके वी आर द हेटेरोट्रॉप्स. आपण काय हेटेरोट्रॉप्स टोटल ॲनिमल्स काय हेटेरोट्रॉप्स ॲनिमल्समध्ये क्लोरोफिल टोटली ॲबसेंट असतं क्लोरोप्लास्टच नसतं आणि प्लांट सेलमध्ये काय असतं क्लोरोप्लास्ट असतं त्यामुळेच काय करू शकतात ते स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकतात विथ द हेल्प ऑफ सनलाईट. ठीक आहे त्यानंतर जे आहेत ज्या भागाच्या भागावरती स्टेमच्या लीव्ज दिसत असेल त्याला म्हणतात नोट्स. आणि दोन नोटच्या मध्ये जे डिस्टन्स आहे किंवा गॅप आहे दॅट इज द इंटरनोडल पोर्शन. ओके त्यानंतर स्टेमवरती काय राहतात नोट्स राहतात आणि इंटरनोट्स राहतात. नोडल पोर्शनवरती लीव्ज डेव्हलप होतात आणि इंटरनोड काय असतं दोन्ही याच्यामधलं काय असतं डिस्टन्स असतं. त्यानंतर लीफच्या तिथे ॲक्झिलरी बड्स पण असतात. ओके जेव्हा व्हेजिटेटिव्ह कंडिशनमधून ते प्लांट रिप्रॅडक्टिव्ह फेजमध्ये जाते व्हेजिटेटिव्ह फेज आणि रिप्रॅडक्टिव्ह फेज दोन्हीही प्लांट लाईफमध्ये असतं तेव्हा काय होतं फ्लावरिंग येणं त्या प्लांटला स्टार्ट होतं. ओके तुम्हाला फ्लावर दिसत आहे टिपिकल फ्लावर कसं आहे बघा एक सिंगल फ्लावर आहे त्या लीफची जी दांडी आहे तिला काय म्हणतात स्टॉक म्हणतात. ओके पण फ्लावरची दांडी जी आहे त्याला काय म्हणतात पिटियोल म्हणतात. ओके पिटियोल आहे फ्लावर्समध्ये तुम्हाला कलर्ड ज्या दिसतात पाकळ्या फुलांच्या दॅट इज द कॅलिक्स ऑर द पेटल्स.
आणि त्या बेसला ज्या ग्रीन कलरचा आउटग्रोथ दिसतात, दॅट इज द सेपल्स ऑर द कॅलिक्स. ओके, तर तुम्हाला पूर्ण फंडामेंटल प्लांट बॉडी कळली. बेसला रूट्स आहेत, त्यानंतर स्टेम आहेत, स्टेमवरती नोड्स इंटर नोड्स आहेत, नोड्सवरती लीव्ज येतात, लीव्सच्या दांडीला स्टॉक म्हणतात. ओके, लीफमध्ये मार्जिन असतं, नंबर ऑफ वेन्स असतात. त्यानंतर फ्लावर बघितलं, फ्लावरच्या स्टॉकला काय म्हणतात ते बघितलं, पेटिओल. त्यानंतर फ्लावरमध्ये कॅलिक्सम करोला आणि फ्लावरमध्ये मेन जे असतं दॅट इज द मेल अँड फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन, दॅट इज द अँड्रोशियम अँड द गायनोशियम. हे अँड्रोशियम अँड गॅनोशियम मेल अँड फिमेल गेमेट फ्यूज झाल्यानंतरच त्या झाडाला काय होते, सीड येतं. आणि सीड किंवा अँजिओस्पर्ममध्ये काय असतं, फूड तयार होतं. आणि फूडच्या आतमध्ये काय असतं, सीड्स असतात. ओके, तुम्हाला कळली आता बेसिक प्लांट फंडामेंटल प्लांट बॉडी. त्यानंतर आपण नेक्स्ट पार्टकडे जाऊ याच्या, दॅट इज द रूट्स. आता प्लांटचे जे रूट्स आहेत ते बघू आपण. तर तुम्हाला ॲनाटॉमिकली मी रूट्स कसे आहेत, स्ट्रक्चर्स मी इथे शो करण्याचा प्रयत्न केला आहे. आणि इथे तुम्हाला जे दोन टाईप्स आहेत रूट्सचे, फर्स्ट आहे टॅप रूट सिस्टीम अँड सेकंड आहे ॲडव्हान्टेशियस रूट सिस्टीम. मी दोन्हीही तिथे शो केलेले आहे. बघा, टॅप रूट सिस्टीम जी आहे वरची, त्यामध्ये काय असते, एक मेन प्रायमरी रूट असतं. त्याच्या काय असतात, रूट ला एक कवर असतं, दॅट इज द रूट कॅप. ती प्रोटेक्टिव्ह कवरिंग असते रूटची. त्यानंतर नंबर ऑफ लॅटरल रूट्स असतात, रूट हेअर्स म्हणतात त्याला. त्यानंतर सेकंडरी रूट्स असतात रूट्समध्ये. ओके, आणि सेकंड दॅट इज द ॲडव्हान्टेशियस रूट. पूर्ण स्टेमच्या बेसला काय आहे, नंबर ऑफ रूट्स एकाच ह्याच्यातून निघतात लेंथमध्ये, दॅट इज द ॲडव्हान्टेशियस रूट. हे ॲडव्हान्टेशियस रूट अदर दॅन रॅडिकल, मोस्टली रॅडिकल जे आहे ते स्टेम आणि रूटच्या मध्ये जे रॅडिकल असतं तिथे डेव्हलप होतात रूट्स. पण ॲडव्हान्टेशियस रूट सिस्टीम ही अदर दॅन रॅडिकल पण डेव्हलप होऊ शकते. ओके, आणि जर ॲनाटॉमिक बघितली तर ॲनाटॉमिकली डिफरंट रिजन्स आहेत रूट्सचे. ओके, तर बा रूट कॅप बेसला दिसत आहे तुम्हाला कशी आहे ती ॲनाटॉमिकली. त्यानंतर रूटमध्ये काय असतं, इपिडर्मिस कवर केलेलं राहतं. इनसाईड द इपिडर्मिस कॉर्टिकल टिश्यूज राहतात. कॉर्टिकल टिश्यूजच्या आतमध्ये मग वॉस्क्युलर टिश्यूज असतात. तुम्हाला दिसत आहे ब्ल्यू कलरमध्ये फ्लोएम आहे आणि सेंटरला झायलम टिश्यूज आहेत. झायलम अँड फ्लोएम बोथ आर द वॉस्क्युलर टिश्यू. झायलम कंडक्ट वॉटर अँड फ्लोएम कंडक्ट फूड मटेरियल. मी सांगितलं होतं लीव्सकडे जे फूड मटेरियल तयार होतं ते अदर पार्ट्सकडे ट्रान्सफर होतं व्हिया द स्टेम. स्टेममध्ये काय, स्टेम आणि रूट्समध्ये काय असतं, वॉस्क्युलर टिश्यूज असतात, दॅट इज द झायलम अँड फ्लोएम. रूट्सकडून झायलम काय करेल, वॉटर ॲब्सॉर्ब करेल आणि अदर पार्ट्सकडे प्रोव्हाइड करेल. आणि फ्लोएम काय करतं, लीफमध्ये जे फूड मटेरियल तयार झालं आहे ते अदर पार्ट्सकडे पाठवल्या जातं. ओके, त्यानंतर आपण रिजन्स जर पाहिले तर रूट्सचे, तर अपाइकल मेरिस्टेम असतं रूटमध्ये जिथे मेरिस्टमॅटिक टिश्यूज असतात. सेल्स काय होतात, तिथे डिवाईड अँड रिडिवाईड आणि नंबर ऑफ टिश्यूज फॉर्म होतात. रूटची लेंथ आणि ग्रोथ काय जाते, वाढत जाते. त्यानंतर सेकंड रिजन आहे रिजन ऑफ इलॉन्गेशन, म्हणजे लांब होत जाते ते टिश्यूज. आणि रिजन ऑफ मॅच्युरेशन, म्हणजे गर्थमध्ये ते टिश्यूज वाढतात. ओके, तर हे असे वेगवेगळे रिजन्स आहेत रूट्समध्ये. जर आपण त्याचा टीयर्स जर घेतला तर तुम्हाला सर्क्युलरमध्ये इपिडर्मिस, जस्ट इनसाईड द इपिडर्मिस कॉर्टिकल टिश्यूज, देन एंडोडर्मिस, एंडोडर्मिसच्या आतमध्ये फ्लोएम अँड झायलम टिश्यूज दिसतील. सेंटरला पेरिसायकल आहे. ओके, तर हे टिश्यूज ही बेसिक काय आहे, रूटचे स्ट्रक्चर आहेत प्लांटमधल्या. त्यानंतर बघायचं आपल्याला मॉडिफिकेशन ऑफ रूट फॉर फूड स्टोरेज. आता मॉडिफिकेशन्स स्वतःमध्ये कसे घडवून आणतात हे रूट्स, ते बघायचं आहे. तुम्ही वेगवेगळ्या टाईपचे रूट्स बघितले आहेत, जसं बीट माहिती आहे तुम्हाला, रॅडिश माहिती आहे, मुळा, गाजर माहिती आहे. पण त्याचे वेगवेगळे काय म्हणते, मॉडिफिकेशन्स आहेत. काही मॉर्फॉलॉजिकल मॉडिफिकेशन कशासाठी झाली आहे, स्ट्रक्चरल मॉडिफिकेशन फॉर द स्टोरेज ऑफ फूड, फूड मटेरियल स्टोअर करण्यासाठी झालेलं आहे. काही मॉडिफिकेशनचे अदर पर्पज आहेत, रेस्पिरेशनसाठी मॉडिफाईड होतात. ओके, तर आपण बघू आता फूडसाठी कुठकुठले मॉडिफिकेशन झालेलं आहे. तर स्ट्रक्चरल मॉडिफिकेशन,
आपल्याला पाहायला मिळतात फूडसाठी. तर फर्स्ट रूट आहे फ्युझीफॉर्म रूट. फ्युझीफॉर्म रूट काय आहे? व्हेन रूट इज सोलन इन द मिडल अँड ग्रॅज्युअली टॅपरिंग टुवर्ड्स द अपेक्स अँड द बेस, इट इज मोर ऑर लेस अपिअर्ड ॲट द स्पिंडल, सेट टू बी द फ्युझीफॉर्म रूट. एक्झाम्पल रॅडिश हे काय आहे? मोर सोलन इन द मिडल पोर्शन आणि मोर टॅपरिंग टुवर्ड्स द अप्पर अँड लोअर एंड्स. तर या रूट्सला काय म्हणतात? फ्युझीफॉर्म रूट म्हणतात. एक्झाम्पल रॅडिश. सेकेंड आहे नॅपीफॉर्म रूट. वेन द रूट कन्सिडरेबली सोलन ॲट द अप्पर पार्ट ऑफ ऑलमोस्ट स्पायरल अँड शार्पली टॅपर टुवर्ड्स द बेस अँड दिस रूट इज सेट टू बी द नॅपीफॉर्म रूट. पाहत मी आता इथे बीटचं स्ट्रक्चर काढलेलं आहे. तर बघा अप्पर पार्ट जो आहे तो खूप सोलन आहे, गोल दिसतो तुम्हाला, आणि इट ग्रॅज्युअली टॅपर्स टुवर्ड्स द लोअर पोर्शन. त्या रूट्सला काय म्हणतात? नॅपीफॉर्म रूट. एक्झाम्पल आहे याचं बीट. आणि थर्ड रूट आहे दॅट इज द कोनिकल रूट. व्हेन द रूट इज ब्रॉड ॲट द बेस. हे रूट काय आहे? बेसला त्याच्या ब्रॉड आहे अँड ग्रॅज्युअली टॅपर्ड टुवर्ड्स द अपेक्स, इट अपियर जस्ट लाईक अ कोन, दॅट्स वाय इट इज कॉल्ड एज द कोनिफॉर्म रूट, कोनिकल रूट. एकचं एक्झाम्पल आहे कॅरेट. ठीक आहे, तीन टाईप्सचे स्ट्रक्चरल मॉडिफिकेशन फॉर द पर्पज ऑफ फूड स्टोरेज कळलं तुम्हाला. एक आहे फ्युझीफॉर्म रूट, एक्झाम्पल रॅडिश. सेकंड नॅपीफॉर्म रूट, एक्झाम्पल बीट. अँड थर्ड दॅट इज द कोनिकल रूट, एक्झाम्पल कॅरेट. त्यानंतर सेकंड आपल्याला मॉडिफिकेशन फॉर द स्टोरेज फॉर रेस्पिरेशन. काही रूट्स मॉडिफाईड झालेले आहे फॉर द पर्पज ऑफ रेस्पिरेशन. आपल्याला स्टोरेज आणि रेस्पिरेशन दोन्ही पण बघायचं आहे. तर जिथे खूप दलदल एरिया आहे, मार्शी एरिया आहे, जसं समुद्र किनारी जिथे भरती आणि ओहोटी खूप जास्त प्रमाणात येते, काही काळ भरती राहते तेव्हा काय होतं, पाणी पूर्ण त्या रिजनमध्ये साठतं आणि पुन्हा ओहोटी होऊन जाते, पाणी त्या रिजनमधून बाहेर जातं, तिथे पूर्ण गाळ साठलेला राहतो. अशा रिजनमध्ये त्या प्लांट्सला म्हणजे गॅसेस एक्सचेंज करता येत नाही, तर ते काय करतात, स्वतःचे रूट्स हे वरती काढतात. तर त्याला म्हणतात रेस्पिरेटरी रूट्स. तर हे रेस्पिरेटरी रूट्स काय आहे? टॅप रूट्स आहेत. मेनी प्लांट्स ग्रोईंग इन मार्शी एरियाज अँड द प्लेसेस अराउंड साल्टी लेक्स डेव्हलप सम काइंड्स ऑफ रूट फॉर द पर्पज ऑफ रेस्पिरेशन. सच रूट्स ग्रोन इन अंडरग्राउंड बट राईज व्हर्टिकली टुवर्ड्स दे ऑकर ऑनवर्ड्स ऑन द ट्री ट्रंक्स ऑर अ कोनिकल स्पाइक अँड इच सच अ रूट एंड्स विथ द न्यूमरस पोर्स रेस्पिरेटरी स्पेसेस इन रफ विच एअर इज टेकन इनसाइड द रेस्पिरेशन. बघा तिथे ते तुम्हाला एक प्लांट दिसत आहे आणि तो एरिया आहे, तिथे रूट्स असे वरती आलेले कोनिकल फॉर्म्समध्ये दिसत आहे. ओके, तर तिथे काय असतात, सर्टन एअर स्पेसेस असतात त्याच्या रूट्समध्ये बाहेर आलेल्या, त्यांनी काय करतात, गॅशियस एक्सचेंज होतं त्या प्लांटमध्ये. ओके, तर एक्झाम्पल आहे या प्लांटचं रायझोफोरा. आज काय करायचं आहे तुम्हाला, ही व्हिडिओ पाहिल्यानंतर मोबाईलमध्ये रायझोफोरा नावाचं प्लांट टाकायचं आहे आणि इमेजेस टाकायचे आणि बघायचं हे प्लांट कसं आहे. ओके, हे तुमचं होमवर्क राहील या व्हिडिओसाठी. आणि सच टाईप्स ऑफ रूट ऑब्झर्व इन द एरिया ऑफ सिंदावन. सिंदावन नावाचा एरिया आहे, तिथे मोस्टली आपल्याला पाहायला मिळते. तसेच तुम्ही मुंबईला जर एक्सल वर्ल्डला गेले तर एक्सल वर्ल्डला काय करतात, मुंबईवरनं तो समुद्र क्रॉस करून एक्सल वर्ल्ड असतो, तिथे ते बोटनी आपल्याला एका किनाऱ्यावरून दुसऱ्या किनारी नेतात. तर तिथे हा जो एरिया आहे मॅक्झिमम मार्शी एरिया डेव्हलप झालेला आहे आणि खूप मोठा एरिया हा रायझोफोराने कवर केलेला आहे त्या साईटमध्ये. तर तेही तुम्हाला थोडंसं ऑब्झर्व करायचं आहे. ओके, त्यानंतर मॉडिफिकेशन ॲडव्हान्टेजियस रूट फॉर रेस्पिरेशन रेस्पिरेटरी इन जुसिया ॲक्वॅटिक प्लांट. आता तुम्हाला माहिती आहे जसिया नावाचं एक ॲक्वॅटिक प्लांट आहे, ते कुठे राहणार, लेक्समध्ये, पॉन्ड्समध्ये. ओके, तर त्यांनी पण स्वतःमध्ये काय केलं आहे, मॉडिफिकेशन अशा प्रकारे डेव्हलप केलेलं आहे की ते रूट्स काय येतात त्या पाण्याच्या वरती डेव्हलप वरती येतात फॉर द पर्पज ऑफ गॅशियस एक्सचेंज. तर तेही जसिया नावाचे प्लांट टाका तुम्ही नेटवरती आणि ते पण जस्ट तुम्ही आउट करायचं आहे प्लांट कसं आहे. ठीक आहे, आजच्या या लेक्चरमध्ये आपण काय काय पाहिलं,
रूट्सचा एक फ्लोचार्ट बघून घेऊ आणि मग स्टेमकडे नेक्स्ट लेक्चरमध्ये बघू. तर बघा रूट्स कुठले आहेत. रूट्स टू टाईप्सचे आहेत. फर्स्ट दॅट इज द टॅप रूट. रूट्स ग्रोन डायरेक्टली फ्रॉम अ रॅडिकल. डायरेक्टली रॅडिकलपासून डेव्हलप होत असेल दॅट इज द टॅप रूट सिस्टीम. टॅप रूट सिस्टीम पुन्हा डिवाइड होते नॉर्मल टॅप अँड मॉडिफाईड टॅप रूट. नॉर्मल टॅप रूट सिस्टीम तुम्हाला माहितीच आहे मोस्ट ऑफ दी प्लांट्समध्ये पाहायला मिळते. मॉडिफाईड टॅप रूट सिस्टीममध्ये आपण थ्री टाईप्सचे रूट्स पाहिले. फ्युझिफॉर्म रूट्स, नेपीफॉर्म रूट्स, कॉनिकल अँड ट्युबरस रूट. एक्झॅ आय थिंक मी ट्युबरस नाही दाखवलं तुम्हाला. ट्युबरस रूट्स मिराबिलिस जलापामध्ये पाहायला मिळतात आपल्याला. रूटवरती काय येतात, गाठी येतात त्याच्या, त्यामुळे त्याला ट्युबरस रूट म्हटलं जाते. मिराबिलिस जलापा 7 o'clock प्लांट पण आपण त्याला म्हणतो. वेगवेगळ्या कलरचे डार्क फ्लॉवर्स येतात त्याच्यात, पिंक, येलो वगैरे. आणि जस्ट लाईक पायपर मीरा असतो ना, काळा मीरा, त्याच्यासारखं काय येतं, त्याचे सीड्स येतात त्या झाडाला. ओके, त्याला मिराबिलिस प्लांट म्हणतात. तर ते पण असे मॉडिफिकेशन्स आहेत. त्यानंतर आपल्याला रूट्समध्ये फूड स्टोरेजसाठी आपण फूड स्टोरेजसाठी जे आहे त्याच्यामध्ये ट्युबरस आहे, स्वीट पोटॅटो, फॅसिक्युलेटेड ॲस्पॅरॅगस, नोड्युलस, मँगो आहे, मोनिलिफॉर्म, मोमोर्डिका, ॲन्युलेटेड आयपिया, याचे सब टाईप्स आहेत त्या रूट्सचे. त्यानंतर मेकॅनिकल सपोर्टसाठी काही रूट्स डेव्हलप झालेले आहेत, जसं प्रॉप रूट सिस्टीम डेव्हलप झाली आहे. बनियन ट्री वड्याचं झाड आहे, त्याच्यामध्ये प्रॉप रूट सिस्टीम असते. त्यानंतर स्टिल्ट रूट असते. एक्झाम्पल मेज, मेजवरती तुम्ही जर पाहिलं मक्याच्या झाडाला तर नोडल पोर्शन जे आहे, नोड्स आणि इंटरनोड्स, नोडल पोर्शनवरती पण काय असतात, रूट्स असतात, त्याला स्टिल्ट रूट म्हणतात. त्यानंतर क्लाइम्बिंग रूट्स पेटल. क्लाइम्बिंग रूट्स म्हणजे काही रूट्स डेव्हलप होतात आणि झाडाला काय करतात, अडकून राहण्यासाठी, क्लाइम करण्यासाठी काय करतात, ते डेव्हलप होतात. दॅट इज द क्लाइम्बिंग रूट. बेटल नावाचं एक झाड आहे, त्याला ते डेव्हलप होतात. त्यानंतर ॲडव्हान्टेशियस रूट सिस्टीम जर पाहिली आपण, हे जे आहेत ना, हे वेगवेगळे जे रूट्स आहेत ते ॲडव्हान्टेशियस रूट सिस्टीमचे टाईप्स आहेत. रूट्स ग्रो फ्रॉम एनी अदर पार्ट ऑफ रॅडिकल अदर दॅन रॅडिकल. रॅडिकलला तर असतात पण अदर दॅन रॅडिकलला पण रूट जर ग्रो होत असेल दॅट इज द ॲडव्हान्टेशियस रूट सिस्टीम. त्याच्यामध्ये नॉर्मल रूट्स आहेत, नॉर्मलमध्ये फायबरस रूट्स आहेत, फॉलर रूट्स आहेत आणि अदर काइंड्सचे आहेत. आणि मॉडिफाईडमध्ये पुन्हा आपण जे खालचे पाहिले फूड स्टोरेजसाठी, मेकॅनिकल सपोर्टसाठी आणि फॉर व्हायटल फंक्शन्स. व्हायटल फंक्शन्समध्ये काय येणार, हॉस्टोरिया हे एक्झाम्पल, कसकुटा, अमरवेल सगळ्यांनाच माहिती आहे. एखाद्या झाडावर जर ती अमरवेल टाकली तर ती जिकडे तिकडे पसरते. तर त्याच्या अमरवेलमध्ये काय असतात, जस्ट रूट लाईक आउटग्रोथ दॅट इज द हॉस्टोरिया. विथ द हेल्प ऑफ दॅट हॉस्टोरिया ते प्लांट्स, ते रूट्स काय करतात, वॉटर अँड मिनरल्स काय करतात, सर्व करतात फ्रॉम द होस्ट प्लांट. त्यानंतर रेस्पिरेटरी रूट्स आहेत, जसिया, ते आताच पाहिलं आपण, जसिया दे वॉटर प्लांट आहेत, त्याच्यामध्ये हे ॲडव्हान्टेशियस रूट सिस्टीम असते. त्यानंतर इपिफाईट, एक्झाम्पल वंडा, वडाचं झाड, त्याच्यामध्ये पण आपल्याला इपिफायटिक रूट्स पाहायला मिळतात. त्यानंतर असिम्युलेटरी आहेत, एक्झाम्पल टिनोस्पोरा. टिनोस्पोरा लेग्युमिनसी प्लांट फॅमिलीचा एक मेंबर आहे ज्याला शेंगा येतात. टिनोस्पोरा आपल्या कॉलेजमध्ये जर तुम्ही आले तर कॉलेज गार्डनमध्येच लागून आहे टिनोस्पोरा नावाचं झाड. तर याच्यामध्ये काय आहे, असिम्युलेटरी टाईप ऑफ रूट्स. ओके, आय थिंक तुम्हाला हे रूट्स कळले असेल. जेवढं मी आज शिकवलं ते तुम्हाला तो पोर्शन व्यवस्थित कळला असेल. काही क्वेरीज असेल तर तुम्ही व्हॉट्सअप मेसेज करू शकता किंवा जेव्हा कॉलेजमध्ये याल तेव्हा तुमच्या सगळ्या जेव्हा जेव्हा काही प्रॉब्लेम असेल तेव्हा तेव्हा तुम्ही तुमचे डाऊट्स काय करत जा, क्लिअर करून घेत जा. ठीक आहे, या लेक्चरमध्ये एवढंच बघू आपण, येथे स्टॉप करते मी.